मॅचला होईल सुरुवात आणि पुनाडे ग्रामपंचायत सरपंच निलेश अनंत कातकरी यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. पुनाडे सारख्या खदर बलांडे ग्रामपंचायतमध्ये त्यांना प्रथम नागरिक बनण्याचा मान मिळाला ते निलेश अनंत कातकरी यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. सरपंच सध्या आपण केवण आणि पुनाडेच्या मध्ये आहोत. या मैदानामध्ये अगदी मधोमध हे क्रीडांगण आहे आणि निलेश दादा यांचा इथे सन्मान केला जाईल. सरपंच थँक्यू. अमोल पाटील शाळा समिती सदस्य त्यांचाही सन्मान केला जाईल. अमोल दादा पाटील अध्यक्ष आहेत, माफी असावी, शाळा समिती अध्यक्ष आहेत. अमोल दादा पाटील यांचाही इथे सन्मान केला जाईल. पाहुण्यांचा इथे सन्मान होत असताना स्पर्धेमध्ये भारतीय जनता पार्टी केलवने आयोजित दमदार आमदार चषक उरण पनवेलचे आमदार यांच्या नावाने भरवण्यात आलेली स्पर्धा भारतीय जनता पार्टी केळवण्याच्या वतीने आणि आजच्या रात्रीतील तिसरा सामना अजनबी ओळे विरोधात जरीमरी खोपटे या दोन संघादरम्यान आणि बॅटिंगसाठी जरीमरी खोप फलंदाजीसाठी अजनबी ओळे संघाची सलामीची जोडी दाखल झालेली आहे. फिल्डिंगसाठी सज्ज झाला जरीमरी खोपटे हा संघ, परंतु या डावाची सुरुवात आपण करतोय. समालोचन कक्षामध्ये जोडले जातील महाराष्ट्रातील एक दमदार आवाज रोशन पाटील सर. चला लवकर सुरू करा सामना, वेळ आपल्याकडे कमी आहे. जरीमरी खोपटे संघ फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतला आहे आणि डावाला सुरुवात आपण होताना पाहत आहे. आजच्या रात्रीमधला पहिल्या फेरीमधला तिसरा सामना आणि हा पाचवा सामना आहे जो तिसरा आपण खेळतो आहे. पहिल्या सत्रामध्ये ज्या संघाच्या सांघिक धावा जास्त असतील त्या टीमला मात्र दुसऱ्या फेरीमध्ये बाय दिली जाईल. काल 70 हा खरंतर हायेस्ट स्कोर होता डॉल्फिन डोलगर संघाकडून त्या ठिकाणी पाहायला मिळाला, 70 हायेस्ट स्कोर. आता इथेही खरं तर पहिल्या सत्रामध्ये ज्या संघाच्या सांघिक धावा जास्त त्या टीमला बाय, बघा पावणे दहा झालेत बरोबर, त्या ठिकाणी 10:10 पहिलं सत्र समाप्त करावं लागेल. 10:10 चला डावाला सुरुवात होईल आणि पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज आलेत कदर खोपटे संघाचे अभिजित ठाकूर आणि समोर फलंदाज आपण पाहता त्या ठिकाणी स्ट्रॅकिंग एंडला असतील स्वतः कदर लेफ्टी बॅटर आहेत विशाल गायकवाड उर्फ पावा आणि त्याच्याबरोबरने प्रमोद घरत हे दोन्ही फलंदाज आघाडीचे क्रीडांगणामाच्या आतमध्ये आलेत. पहिल्या ओव्हरला सुरुवात, पॉवर प्ले ऑन आहे आणि पहिलं षटक टाकण्यासाठी या ठिकाणी आपण पाहत आहे अभिजित ठाकूर. पहिला बॉल हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पूल करायचा, मिस टायमिंग फटका फॉलो थ्रू मध्ये जेल टिपला आहे. कॉटन बोल्डच्या स्वरूपात खेळाडू उभा झालाय. पहिल्या बॉल वरती गोल्डन डकचा शिकार विशाल गायकवाड पावा बॅक टू द पॅवेलियन. जनता पार्टी केवणे यांच्या माध्यमातून दमदार आयोजन आमदार चषक उरण पनवेल 2024 हे पर्व. कालच्या रात्रीमध्ये पनवेलचे सन्माननीय हॅट्रिक आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांनी या स्पर्धेसाठी तब्बल 1,00,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आम्हाला दिलं. खरं त्यांचा मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. अभ्यासू व्यक्तिमत्व आणि विकास पुरुष म्हणून ज्यांच्याकडे सन्मान पाहिलं जातं. येत्या 2-3 रात्रीमध्ये आपण पाहता या स्पर्धेमध्ये उरण तालुक्याचे दमदार आमदार सन्माननीय महेश शेठ बालदी साहेबांचं आगमन तुम्हाला या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. त्याचबरोबरने मावळ तालुक्याचे खरंतर लोकप्रिय खासदार आदरणीय श्रीरंग बारणे उर्फ आप्पा बारणे साहेबांचं आगमन या ठिकाणी तुम्हाला होताना पाहायला मिळेल. संसद रत्न पुरस्कार त्यांनी पटकावला 3 वेळा असे अभ्यासू खदर खासदार. लेटकट करायचं तर फलंदाज त्या ठिकाणी आहेत विद्याधर मात्रे तिसऱ्या क्रमांकावरती आले. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाला गोलंदाज त्या ठिकाणी अभिजित ठाकूरला. सेकंड बॉल डॉट थर्ड बॉल या षटकातला. इथेही आपण पाहता एज लागून बॉल मागे चाललाय दोघांच्या मधून गॅपमध्ये हा फटका त्या ठिकाणी लॉंग स्टॉप रिझनला चाललाय बॉल सीमारेषा पार नशिबाचा आला हा चौकार. 4 धाबा इथे आपण लागताना पाहताय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. टोटल
चार धावा स्कोरकार्डमध्ये पहिला खेळाडू बाद झाला. त्या ठिकाणी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला विशाल गायकवाड डाव्या हाताचा फलंदाज पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचा शिकार झाला, त्यामुळे आता जबाबदारी वाढेल विद्याधर मात्रेवरती, जबाबदारी येईल प्रमोद घरत यांच्यावरती. इथे ऑन साईडला हा फटका, बॉल उंच गेलाय, अंतर देखील कापलं आहे. यस इट इज अ मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क षटकार, सहा धावा. बघा एक फटका ज्याने मोमेंटम दिली खरं तर ओळे संघाला, जिथे खराब फिल्डिंग झाली चौकार आल्यानंतर मात्र कॉन्फिडन्स लेवल विद्याधर मात्रेचा थोडासा आपण पाहिला वाढताना पाहिला, आणि त्या कॉन्फिडन्स लेवलचा हा फटका षटकार त्या ठिकाणी ओळे संघासाठी विद्याधराच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. दहा धावा धाव फलकावरती, एक गडी बाद दहा अशी धावसंख्या आपण पाहत आहे स्कोरकार्डवरती त्या ठिकाणी लागताना. चौथा बॉल टाकला आहे त्याच्यावरती षटकार आला, अजून या षटकातील दोन चेडूचा खेळ बाकी आहे, धावा बनवायच्यात. पहिल्या सत्रामध्ये मिसटायमिंग फटका आहे, प्रत्युत्तर देताना अभिजित ठाकूर असं म्हणतात, प्रत्युत्तर देताना तुम्हाला धाडस आणि धैर्यानं सामोरं जावं लागतं, आणि ते धाडस या बॉलवरती गोलंदाज अभिजितनं दाखवलं, ज्याने या ठिकाणी विकेट घेतला खरं तर विद्याधर मात्रे या खेळाडूचा, ज्याने षटकार आणि चौकार लगावला होता त्याचा मात्र विकेट मिळाला फिल्डिंग करताना जरी मरी खोपटे या टीमला. असायची खरं तर एकवीर आईचे निश्चिम भक्त, परंतु अगदी कमी वयामध्ये ज्यांच्यामध्ये देवाज्ञा आली त्यांना देवाज्ञा झाली, काळाने झडप घातली आणि त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी खरं तर या पालखी ग्रुपमध्ये निर्माण झाली. ती पोकळी कधीही भरून न काढण्यासारखी आहे असे आमचे मित्र तुषार पाळ खरं तर यांचा देखील आम्ही आवाजून उल्लेख करू, त्याच पालखीचे मेंबर. आणि सर्वाधिक खरं तर आपण पाहिलं उत्कृष्ट व्यवस्थापन ज्या पालखीचं असं नवी मुंबईचं, त्या पालखीचे अध्यक्ष शैलेश दादा भोईर यांचं आगमन तुम्हाला काही क्षणातच होताना पाहायला मिळेल. इथे आपण पाहत आहे पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर दोन गडी बाद 11 अशी धावसंख्या स्कोरकार्डवरती. बघा शॉर्ट टीम मीटिंग 25 मिनिटाचा कालावधी आणि बरोबर 5 मिनिटं पहिल्या षटकाला लागली, त्यामुळे प्लीज थोडं स्पीडअप करा खोपटे संघ. षटकार हॅट्रिकसाठी तुषार 11 KGSC या संघाकडून या खरं तर ग्रुपकडून खरं तर फलंदाजांना 1000 पारितोषिक आलं आहे ओळे संघाच्या फलंदाजांना षटकार हॅट्रिकसाठी. हे पारितोषिक मैदानामध्ये आपण पाहत आहे दोन खेळाडू आहेत प्रमोद घरत आणि राहुल घरत. मगाशी प्रमोद घरत यांनी सांगितलं आमच्या टीममध्ये 10वी 12वीचे खेळाडू आहेत, कारण असं म्हणतात का गावामध्ये विविध संघ आहेत. चला स्पीडअप करा खोपटे संघाला सूचना राहील थोडी घाई करा. आणि या नवोदित खेळाडूंना संधी मिळाली, परंतु गेले कित्येक वर्ष या टेनिस बॉलमध्ये ज्या नावाची दहशत आहे तो नाव म्हणजे प्रमोद घरत. फोर व्हीलर कार, टू व्हीलर बाईक, अनेक अशा खरं तर अग्रनामांकित स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू, पटकावणारा बक्षीस पटकावणारा खेळाडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सज्जा नॉस्टाकी गेनला शांत संयमी, परंतु तेवढाच आक्रमक मैदानामध्ये उतरला. की इथे आपण बघा सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजाला त्या ठिकाणी कौशिक ठाकूर कॅप्टनने सांगितलं 40-45 धावांत आम्ही रोखू ओळे संघाला, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या, अजून 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि कौशिक त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती आपण येताना पाहता सेकंड ओव्हरमध्ये सेकंड पॉवर प्ले ऑन आहे. यावेळेस ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करायचा बॉल उंच गेलाय, अंतर कमी कापलं, झेल खाली क्षेत्र रक्षक राहुल गरजचा विकेट त्या ठिकाणी मिळतोय टीम खोपटेला. आपटे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आसाद पिट्टू यांचं इथं आगमन. गरज काकांना आपला आदर्श मानणारे खरं तर हे व्यक्तिमत्व आसदभाई पिट्टू यांचं या ठिकाणी आगमन तुम्हाला होताना पाहायला मिळेल. आपटे ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य त्यांचं सहर्ष स्वागत. आसदभाई पिट्टू आई आपका स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. रोनित दापोलकर यावेळेस आपण पाहिला 5व्या क्रमांकावरती चाललाय हा खेळाडू. रोनितला आपण मैदानामध्ये जाताना पाहत आहे थोडंसा बॅकफूटला चालला आहे, जरूर ओवळे संघ 11 धावा धावफलकावरती आहेत, परंतु या इनिंगमध्ये अद्याप एकही चेंडू फेस केलेला नाही आहे तो म्हणजे प्रमोद घरत या फलंदाजाने. ही जमेची बाजू राहील, तो अजून मैदानामध्ये उभा आहे. त्याच्या बरोबरीने आपण पाहता मधल्या फळीतला यंगस्टार रोनित दापोलकर त्या ठिकाणी
क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळपट्टीमध्ये आपण जाताना पाहताय. कौशिकचं हे षटक आहे. इथे आपण पाहिला बाउन्सरचा वापर, तेज तरार बाउन्सर, चेंडूमध्ये गती होती, टप्पा चांगला होता आणि त्याच वेगाने बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये लिमिटेड ओव्हरमध्ये अर्णव खरं तर एखादा गोलंदाज जास्त डॉट बॉल फेकत असेल तर प्रेशर हा फलंदाजांवरती वाढतो, तोच प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गतीने बीट केलं, कौशिकचं कौतुक करावं लागेल. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला, जेवढं जास्त डॉट बॉल तेवढा धावा कमी. आणि ते डॉट बॉल टाकत असताना मैदानामध्ये कौशिक ठाकूर हा गोलंदाज कमबॅक यशस्वी, लोकांचा एक विशेष गुण आहे, ते त्यांची चूक कधीच मान्य करत नाही. तुम्हाला यशस्वी व्हायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी चांगला खेळ करावा लागेल आणि खराब जरी बॉल असला किंवा चांगला जरी असला त्याच्या दोन्ही बॉलने तुम्हाला आक्रमण करावे लागतील. या स्टँडला दडपण वाढलं, उडवलेला हा बॉल हॅमर केला आणि अगदी बॅटच्या टो एंडला शेवटच्या टोकाला हा फटका आला आणि तिथे मात्र बॉल मिड विकेटला चाललाय, वन बाउन्स इन टू द फॅन्स, चौकार. अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला पण त्यांना तो चेंडू अडवता आलेला नाहीये आणि इथे मात्र हा चौकार मिळाला. भारतीय जनता पार्टी केवने आयोजित उरण पनवेल आमदार चषक प्रकाश ज्योतातील हे पर्व दुसरं पर्व आहे आणि यंदा टू व्हीलर बाईक आहे या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी. आई आसादभाई पिट्टो स्वागत आपलं या स्पर्धे माध्यमातून. भारतीय जनता पार्टीचे खरंतर युवा शिलेदार, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेनिमित्ताने आम्ही करत आहोत. आसादभाई ॲक्टिव खरंतर हे व्यक्तिमत्व आहेत, अनेक उपक्रम ते आपटा ग्रामपंचायतमध्ये नेहमी राबवत असतात. नुकताच काही दिवसापूर्वी नवी मतदार खरंतर या नोंदणी हा त्याने उपक्रम राबवला होता आपट्यामध्ये, त्यांचं मोस्ट वेलकम. त्यांचे सहकारी त्यांचा देखील स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने मी करत आहोत. इथे सिंगल घेताना धावसंख्येत झाली वाढ, टोटल धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी 3-6 आणि प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला आता आला आहे प्रमोद घरदाके आडू, खरं भरपूर जबाबदारी त्याच्यावरती वाढली आहे या मॅचच्या दरम्यान. यॉर्करचा प्रयत्न, वाईड यॉर्कर, ॲक्युरेट यॉर्कर, ॲक्युरेसी तुम्ही या चेंडूमध्ये पाहिली, फास्ट अँड फ्युरियस बॉल, डॉट बॉल आला, दोन षटकं संपली आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावा स्कोअर कार्डमध्ये लागल्या 3-6. क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर, हाय एम ॲक्शन गोलंदाजी आपण पाहिली. थोडासा उंच हाताने बॉल डिलिव्हर केला आणि त्यानंतर मात्र हा यॉर्करचा प्रयत्न, डॉट बॉल, दोन षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर धावा स्कोअर कार्डमध्ये लागल्या त्या ठिकाणी 3-16. सन्माननीय आपण पाहता या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती, मी मगाशी म्हटलं उत्कृष्ट व्यवस्थापन ज्या पालखी सोहळ्याचं असतं आणि अनेक तरुणांना जो पालखी सोहळा भुरळ घालतो असे एकविरायचे निश्चिम भक्त सन्माननीय अध्यक्ष शैलेशदादा भोईर यांचं या ठिकाणी आगमन. साधी राणी, उच्च विचारसरणी असं हे व्यक्तिमत्व आणि त्यांचं या क्रीडानगरीमध्ये आम्ही करतो आहे हार्दिक असं स्वागत. शैलेशदादा भोईर नवी मुंबई आपल्या समाजाचा आपल्या हक्काचा माणूस, हे अतिशय चांगलं व्यवस्थापन ज्या पालखी सोहळ्याचं आपण एकविराच्या नगरीमध्ये नेहमी पाहिलं, दरवर्षी मोठ्या प्रचंड गर्दीने प्रत्येक तरुण वर्ग ज्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतो आणि चांगलं व्यवस्थापन ज्या पालखी सोहळ्याचं असतं त्या पालखी सोहळ्याचे खरंतर आपण पाहिले. नवी मुंबई पालखी सोहळ्याचे अध्यक्ष शैलेशदादा भोईर साहेबांचं या केवळ नगरीमध्ये आम्ही करतो आहे हार्दिक असं स्वागत. एकविरा माऊली चे भक्त, हॅलो, बांधकाम क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आदरणीय प्रतापजी देशमुख साहेब यांच्याकडून रोहितला प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. बांधकाम व्यावसायिक सुप्रसिद्ध बिल्डर अँड डेव्हलपर प्रतापजी देशमुख साहेब यांच्याकडून रोहितला प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी आलं आहे. मोटिवेशन देशमुख साहेब, तुमचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करत आहोत, चांगलं योगदान. याही भाई आपण पाहिलं ऑन साईडला हा फटका लॉंगॉनमध्ये चालला, डीपमध्ये फिल्डर आहे, जजमेंट चुकलं की काय, नाही आहे, बॉलला थांबवला, एका टप्प्यावरती थ्रो झाला वेगवान, रोहित आला त्या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंग गेला, तिसरा रनचा कॉल नको आहे, 10 रिस्क घेत नाही आहेत प्रमोद. त्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या, 2 रनने मात्र संघ पुढे चालला आहे. टोटल धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी 3-19. प्रतापजी देशमुख साहेब सुप्रसिद्ध बिल्डर्स डेव्हलपर्स त्यांच्याकडून रोहितला प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक.
देशमुख साहेबांची एंट्री ओव्यामध्ये झाली स्पर्धेमध्ये की पारितोषिकांचा वर्षाव हा नेहमी आम्ही बघितला आणि आज त्यांच्याकडून देखील या ठिकाणी रोनीसाठी हे पारितोषिक आलं 1000 रुपये दमदार व्यक्तिमत्व. यावेळेस ऑन साईडला फटका खेचून मारला बॉलला गॅपमध्ये चाललाय दोन फिल्डर आहेत त्यांच्या मधून बॉल झाला फरार सीमारेषा पार चार धावेसाठी आला हा चौकार. चार इथे आपण लागताना पाहताय चार रनने मात्र संघ पुढे चालला धावसंख्या झाली वाढ प्रमोद करत रिस्पॉन्सिबिलिटी काय असते ती मात्र स्वीकारत असताना असा पिटू सदस्य ग्रामपंचायत आपटा भारतीय जनता पार्टी त्यांच्या समवेत अर्सनल दलबी ओनर ग्लोबल इन्स्टिट्यूट फायर अँड सेफ्टी पनवेल त्यांच्या समवेत उमर मुल्ला उपाध्यक्ष युवासेना आपटा आणि कट्टर समर्थक आहेत ज्ञानेश्वर घरत काकांची मी मगाशी त्यांचा उल्लेख केला खरं तर त्यांचं या ठिकाणी आगमन या तिन्ही त्रिवेणी संगम त्रिमूर्तींचं आम्ही करतो आहे इथे सहर्ष स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. मंचकावरती शैलेश दादा भोईर आपल्या हक्काचा माणूस त्यांचं या ठिकाणी आगमन. इथे बॅकफूटला गेले अप्पर कटचा हा फटका फसलाय डीप कव्हरला बॉल त्या ठिकाणी झाला पंचांचा इशारा इट्स अ नो बॉल कॉल नो बॉल कॉल त्यामुळे खरं तर नशिबाची साथ 1+1 अशा दोन धावा या चेंडूवरती मिळतील. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी ओवळे टीमला अजनबी ओवळे संघाला प्रमोद घर त्यांच्या टीमला धावसंख्या झाली वाढ बघा अगदी पायाच्या टोवरती तो उभा राहिला आणि त्यानंतर हा फटका सजवला अप्पर कटचा तिथे आपण पाहिला खरं तर डीप कव्हरला हा फटका त्या ठिकाणी असं वाटलं होतं बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाईल पण तो झेल टिपला परंतु नो बॉल कॉल त्यामुळे 1+1 अशा दोन धावा या चेंडूवरती मिळतील. बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये टीम ओवळेला 23 वरती पोहोचला ते ओवळे संघ फ्रीडचा बॉल आणि समोर रोनित दापोलकर याही वेळी आपण पहिला फुलर लेनचा बॉल ऑन ड्राईव्ह केला बॉलला मिड विकेट क्षेत्राकडे बॉल चाललाय फिल्डर आहेत मागे खराब फिल्डिंग लेझी क्रिकेट नशिबाची साथ आय थिंक राज मात्र त्या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून चूक झाली आणि हा नशिबाचा चौकार मिळालाय मैदानाच्या आतमध्ये रोनित दापोलकरला मैदानाच्या आतमध्ये ओवळे संघाला किस्मत बी बहादुरो का साथ देते असं म्हणतात आणि इथे मात्र प्रयत्न केले रोनितने आणि त्याच्या बॅटमधून हा चौकार आला ओवळे टीमला धावसंख्या झाली वाढ धावा आपण पाहतो धावफलकावरती 27 फ्रीड बॉल होती मात्र हा फटका 29 रन धावफलकावरती आहेत मापे असावी 29 वरती पोहोचला ओवळे संघ चांगली बॅटिंग या षटकामध्ये झाले थोडासा महागडा ठरतो अभिजित या ओव्हरमध्ये. पुढचा बॉल यॉर्कर टो क्रशर यॉर्कर अगदी पायाचा वेध घेऊन झाला होता बॉल मागे आणि इथे आपण पाहत आहे खरं तर निर्धाव चेंडू आला तीन षटकं संपली आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 29 अशी धावसंख्या धावफलकावरती लागली. बघा यानंतरचा जो सामना असेल मंगेश स्पोर्ट्स खारकोपर विपक्ष सुरुंगपाडा सर दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं पहिलं सत्र संपलं की लगेच आपण टॉसकडे बोलणार आहोत. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघाचा कॅप्टन आणि एका बाजूने प्रतीक इलेव्हन सुरुंगपाडा संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. पहिल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावा धावफलकावरती लागल्या त्या ठिकाणी मग पाहताय 29 अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. ड्रिंक्स ब्रेक झाला आहे पाणी घेऊन जा मैदानाकडे. षटकार हॅट्रिकसाठी तुषार 11 KGSC ग्रुप यांच्याकडून खरं तर 1000 रुपये पारितोषिक दिलं जाईल. मी मगाशी उल्लेख केला तुषार आपल्यामध्ये नाही आहे आणि तोही खरं तर या पालखी ग्रुपचा सचिव होता आणि एकविरायचा निश्चिम भक्त होता परंतु असं म्हणतात जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला मरावे तरी कीर्तिरूपे उरावे अशी अतिशय शांत संयमी स्वभावाचं मन मिलावू व्यक्तिमत्व तुषार याच्या जाण्यानं मात्र एक मोठी पोकळी निर्माण झाली. आजही जेव्हा जेव्हा अनेक तरुण या नवी मुंबई पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहे तेव्हा त्यांच्या आठवणींना घेऊन ते पुढे जात असतात. बघा मॅच चालू असताना 2-व्हीलर बाईक 4-व्हीलर मैदानाकडे आणू नका आम्ही वारंवार सूचना करतो आहे परंतु लक्ष कोणीच देत नाही आहे. स्टॉलवाले असतील त्यांना विनंती असेल आता लास्ट स्ट्रिक्ट वॉर्निंग आयोजकांकडून आली आहे आता जर का बाईक आतमध्ये आली तर मॅच संपस्ते पण तुम्हाला बाईक बाहेर काढता येणार नाही आहे शेवटच्या सामन्यापर्यंत. 3 ओव्हर कम्प्लीट 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती आल्या. आता चौथ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आला आहे कोपटे संघाचा सर कोपटे टीमचा बॉलर नेम चेतन पाटील अष्टपैलू खेळाडू या टीमचा क्षितिज राज चेतन कौशिक या खेळाडूंचा खेळ नेहमी बहरदार राहिला आणि इथे आपण पाहत आहे चेतन पाटील हा खेळाडू
त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती आला. संघर्ष नावाच्या वृक्षावर यशाची फुले नेहमी उमलत असतात. तुम्हाला जर तुम्ही जर का चांगला संघर्ष केला तर तुमच्या वाट्याला त्या ठिकाणी नक्कीच यश येईल आणि तुमच्या वाट्याला विजय येईल. आणि इथे संघर्ष करावा लागेल या दोन्ही टीमला या मॅचच्या दरम्यान. भारतीय जनता पार्टी खेळवणे पुरस्कृत आपण स्पर्धा पाहता. ऑन साईडला खेळायचं आहे आणि पुन्हा एकदा लेझी क्रिकेट नशिबाची साथ. 22 चौकार, धावा कशा का होईना येणं गरजेचं आहेत आणि इथे मात्र हा चौकार मिळाला नशिबाचा. बॅटिंग करताना टीम ओवळेला. धाव संख्येत वाढ, टोटल धावा धाव फलकावरती आहे त्या ठिकाणी तब्बल 33 धावा. विजय दिघाटी, मनीषजी गावण दिघाटी यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपर्धे आपलंही स्वागत, मनपूर्वक स्वागत या स्पर्धेनिमित्त आम्ही करत आहोत. चौकार मिळाला नशिबाचा, फाईनला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता, अगदी लेग स्टिकच्या वरून विकेट किपरला बीट केलं. त्या ठिकाणी मागील बॅकवर्ड क्षेत्राकडे दोन्ही फिल्डरला बीट करून बॉल मागे गेला. चौकाराला 33 पोहोचला ओले संघ. इथेही बिगिट करायचा, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. थोडंसं डॉमिनेट केलं आतापर्यंत खरं तर खोपटे संघाने ओले टीमला, कारण कालच्या रात्रीमध्ये 70 हा या स्पर्धेमधला उच्चांक होता डॉल्फिन डोलगर संघाने केला होता आणि अंतिम सामन्यामध्ये डॉल्फिन डोलगर संघाला पराभूत व्हावं लागलं होतं. इथे आपण पाहिला यॉर्क त्रिफाची दांडी गोल, महत्वाचा खेळाडू प्रमोद घरतचा विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या जरी मरी खोपटे टीमला. खेळाडू बाद झाला प्रमोद घरत. कॅप्टनला इन्व्हाइट करूया. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर आणि एका बाजूने या ठिकाणी प्रत्येक इलेमान सुरुंगपाडा. आज स्पर्धा आपण पाहत आहे आमदार चषक 2024 हे पर्व. माननीय श्री आमदार प्रसाददादा ठाकूर साहेब, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष भाजपा आणि पनवेल तालुक्याचे हॅट्रिक आमदार, त्यांच्याकडून तब्बल 1 लाखाचं आर्थिक सहाय्य आम्हाला या स्पर्धेला मिळालं. त्याचबरोबरने मॅन ऑफ द सिरीजची बाईक लँड लॉर्ड बिल्डर्स करता रिअल इस्टेटचे प्रोप्रायटर तेजस शेठ डाकी बोरखार, सामाजिक नेते यांच्याकडून आम्हाला ही बाईक मिळाली. त्याचबरोबरने संदीप शेठ पाटील उद्योगपती आपटा पंचायत समिती अध्यक्ष भारतीय जनता पार्टी त्यांच्याकडून 10,000 आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आम्हाला लाभला. इथे इनसाइड आउट खेळण्यापर्यंत फटका फसला आहे आणि आणखीन एक मोठा धक्का बसला आहे. आल्या पाहुली माघारी परतावा लागेल या ठिकाणी ऋषिकेश पाटील या फलंदाजाला. अनंत नाथामाई यांच्याकडून स्पर्धेसाठी आम्हाला लागणारे सर्व सन्मानचिन्ह इथे सुपूर्द करतात, त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. स्वर्गीय वनिता रामचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ श्री महेंद्र बुधाजी पाटील यांच्याकडून प्रथम पारितोषिकाची ट्रॉफी आम्हाला मिळाली, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. स्वर्गीय श्रेया योगेश कडू यांच्या स्मरणार्थ श्री राजेश मिन्नाथ ठाकडू यांच्याकडून द्वितीय पारितोषिक चषक आम्हाला मिळाला, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. स्वर्गीय तुषार इलेवन KGSC ग्रुप यांच्याकडून तृतीय पारितोषिक चषक आम्हाला मिळालं, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आणि त्याचबरोबरने चतुर्थ पारितोषिक कुमारी अनन्या निशिकांत म्हात्रे यांच्याकडून आम्हाला मिळालं, त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. सर्व दानशूर दाते आर्थिक रूपी वस्तुरूपी सेवा ज्यांनी आम्हाला दिली त्यांचा आम्ही इथे मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. खूप चांगलं योगदान त्यांचं राहिलं आहे. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. विकेट मिळाला आणखीन एक, रोनित अजूनही मैदानामध्ये उभा आहे आणि त्याच्या बरोबरीने मनोज दापोलकर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ओवळे संघाचा. मनोज आता बॅटिंगसाठी आला आहे. इथे पहिला फुल टॉस ऑन साईडला, फटका गॅपमध्ये आहे, बॉल मात्र चालला आहे, 1 बाउन्स इन टू द फॅन, सीमा रेषापार, चौकार, 4 धावा ओवळे संघाच्या खात्यामध्ये ॲड होतील. 4 रनने मात्र संघ पुढे चालला, धावसंख्येत झाली वाढ, टोटल धावा धाव फलकावरती आहेत त्या ठिकाणी 37 धावा 37 रन स्कोर कार्डमध्ये. गडी बाद झाले 5, अजूनही पहिल्या सत्रातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला सचिन तांडेल आपला कॅप्टन पाठवा टॉससाठी, सुरुंगपाडा टीमचा कॅप्टन आणि एका बाजूने खारकोपर प्रतीक, आपणही टॉससाठी इथे या. याही आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरला बीट करण्याचा प्रयत्न, एक बॉल मागे चालला त्या ठिकाणी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा. रोनित धावतोय, भाग मिल्का भाग, 2 धावा त्याने पूर्ण केल्या. त्याची आपण बॉडी लँग्वेज पाहिली तर प्रचंड हेल्दी आहे, त्यामुळे धावा त्याला बनवताना थोडासा त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला. आणि इथे आपण पहिल्या 2 धावा आल्या, 2 रनने मात्र 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावा धाव फलकावरती आल्या. 5 गडी बाद 39 विजय गावण डिघाटी, मनीष गावण डिघाटी यांना विनंती असेल आपण या मुख्य अतिथी मंचामध्ये आपलं स्वागत. बघा सलग 3 षटकार सलग 3 चौकारासाठी तुषार KGSC ग्रुपकडून 1,000 पारितोषिक दिलं जाईल. तुषार इलेवन KGSC ग्रुप तुषारच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम खरं हा ग्रुप करतोय, त्यांचं खरं कौतुक करावं लागेल. चला लास्ट ओव्हर बाकी, आपण टीम मीटिंग कमी करा, लगेच फिल्डिंग सेटअप लावून घ्या. अंतिम षटक आहे, मंचकावरती पाहुण्यांचं आगमन. शैलेश भोईर खरं तर नवी मुंबई एकवीरा ही पालखी सोहळ्याच्या अध्यक्ष. मगाशी म्हटलं
अगदी पालखी सोहळा जेव्हा एकविरा नगरीमध्ये दाखल होतं तेव्हा मात्र विविध इव्हेंट म्हणजे जे आपले आगरी कलाकार आहेत विविध सिंगर गायक त्यांचे तुम्हाला तिथे मैफिल पाहायला मिळते आणि व्यवस्थापन एवन क्वालिटीचं आहे. त्यामुळे अनेक तरुण त्या पालखी सोहळ्याकडे आकर्षित होतात. एकविराईचे भक्त त्या ठिकाणी सहभागी आपण होताना पाहतात. त्याचे अध्यक्ष शैलेश्वर बोरी साहेबांचं या ठिकाणी स्वागत. साधी राहणी उच्च विचारसरणी असे हे व्यक्तिमत्व. ओव्हर द विकेट शफल क्रॉस खेळण्यापर्यंत रोहितचा प्रयत्न होता, त्यांना फॉलो केलं गोलंदाजाने. नयन ठाकूर त्यांचा हा पहिला बॉल डॉट आला आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करायचं, टार्गेट बनवायचं आहे. या मॅचच्या दरम्यान किमान 50+ रन तुम्हाला टार्गेट सेट करावं लागेल. सुप्रसिद्ध बिल्डर अँड डेव्हलपर प्रतापजी देशमुख साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकाराला रोहितसाठी 1000 पारितोषिक आलं आहे. कधी रोहितकडून षटकारली याची मात्र प्रतीक्षा आता ओवळ्याच्या चाहत्यांना लागली. हाफ ट्रॅकर इथे फटका चांगला आहे, षटकार आलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. रोहितच्या बॅटमधून हा षटकार येतोय टीम ओवळेला आणि 1000 पारितोषिक येईल प्रतापजी देशमुख साहेब यांच्याकडून रोहित दापोलकर या खेळाडूसाठी. राऊंड विकेट आले, अगदी शरीरावरती हा पण पाहिला हा बॉल होता आणि अकूट टप्प्याचा होता, त्याच्यावरती हा फटका पाहायला मिळाला षटकार. टोटल धावा स्कोअर कार्डमध्ये आहे त्या ठिकाणी पाहताय 45. अजून 4 बॉलचा खेळ बाकी आहे. ओवळे संघाला टार्गेट सेट करायचं, मगाशी मी प्रेडिक्शन केलं किमान 50+ रन तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये बनवावे लागतील आणि आता त्याच दिशेने वाटचाल. खोपटे संघाचंही कौतुक करावं लागेल, चांगलं योगदान या सर्व खेळाडूं दिलं आहे. परंतु खराब फिल्डिंगमुळे त्या ठिकाणी खरंतर आपण पाहिला धावा जास्त खर्च केल्या खोपटे संघाने. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही, या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. नयनला कमबॅक करावं लागेल, प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात ते प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. इथेही फुलर लाईनचा बॉल ड्राईव्ह केला लॉंग ऑनला, दुसरी धाव घ्यायची म्हणजे रिस्क आहे का रोहितसाठी, तो निघाला आहे आणि त्याने 2 धावा कम्प्लीट केल्या. मिस फिल्डिंग झाली त्यामुळे 2 धावा आल्या, 2 रनने आता संघ पुढे चालला आहे. 47 पोहोचला आहे मैदानाच्या आतमध्ये ओवळे संघ. बघा पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या 5 सामन्यांमध्ये ज्या संघाच्या सांघिक धावा जास्त असतील त्या टीमला बाय. पहिल्याच मॅचमध्ये धाकटी जोईने केलं होतं 47. त्यानंतर ओवळे संघाच्या अगेन्स्ट आपण पाहिल्या होत्या, खर बहुरा संघाने केल्या होत्या फक्त आणि फक्त 34 धावा. आणि इथे आपण पाहता 48 पोहोचला म्हणजे आतापर्यंत हा उच्चांक राहील या ठिकाणी या मॅचच्या स्पर्धेमधला आजच्या रात्रीमधला. 48 धावा धावफलकावरती, अजूनही 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. समोर रोहित दापोलकर प्रयत्न करतोय, संघर्ष त्याने केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आतापर्यंत 10 चेंडूमध्ये त्याने 18 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. इथे बॉल टप्पापर्यंत खाली राहिला, शरीरावरती आला आणि त्यानंतर पंचांचा इशारा, लेग बायची सिंगल, एक्सामध्ये भर पडेल धाव संख्येत होईल वाढ. टोटल 49 रन धावफलकामध्ये, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. समोर मनोज दापोलकर, एखादा मायटी हिट आला तर नक्कीच टार्गेट 50+ होईल. तो प्रयत्न आता मनोज दापोलकरला करावा लागेल. अभी नाही तो कभी नाही असा खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. 49 रन धावफलकावरती आपण पाहता लागताना फुल टॉस बॉल, इट्स अ बीमर, पंचांचा इशारा बीमर आलाय, सिंगल आली, पुढच्या रनचा प्रयत्न आहे परंतु नकार दिला रोहितने. 1+1 अशा 2 धावा, 50 कम्प्लीट, 51 धावा ओवळे संघाच्या स्कोर कार्डवरती आल्या आणि अजून 2 बॉल टाकायचे त्या ठिकाणी खोपटे टीमच्या नयन ठाकूरला. तिसऱ्या पंचाची मागणी फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे, प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू आहे. भीमन आणि रनआउटसाठी त्या रिव्ह्यूचा वापर केला आहे. तिसऱ्या पंचांची मागणी खरंतर आपण पाहिलं पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने. आपण लगेच चेक करू, दूध का दूध और पाणी का पाणी. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी आहे, चेक केलं जाईल. डी जे नितीन रसायनी, आमचे ऑपरेटर श्रीकांत यांना आपण पाहता डी जे सिस्टीम. चला आपण देखील या जॉईंट व्हा, तिसरे पंच आपण या. चला कमिटी आपण चेक करा, वेस्ट साईड चेक केली जाईल, कमरेच्या वर असेल तर बीमर आणि नसेल तर मात्र फेअर डिलिव्हरी. परंतु निर्णय काय असेल पंच चेक करतील आयोजक आणि निर्णयाचा सन्मान. इट्स अ नो बॉल बीमर, कोणत्याही प्रकारची शंका नव्हती मनामध्ये, डायरेक्ट निर्णय आला कारण जास्त हाईटला हा चेंडू होता त्यामुळे बीमर बॉल घोषित केला आहे. 1+1 अशा 2 धावा इथे आल्या. बघा अगदी कमरेच्या वर होता जिथे कनेक्ट झाला बॉल, तो देखील स्टम्पच्या वर लेवलला हाईटला होता त्यामुळे पंचांच्या मनामध्ये शंका नव्हती. ऑनफील्ड अंपायरचा निर्णय अगदी योग्य होता आणि एक रिव्ह्यू मात्र पहिल्या इनिंगमधला गमावला आहे. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 51 धाबा त्या ठिकाणी धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे. पुढचे 2 बॉल बाकी आहेत. फ्रीडचा बॉल रोहितसाठी, यॉर्करचा प्रयत्न आहे, वाईडचा इशारा, वाईड लाईनच्या बाहेर, फ्रीड कंपल्सरी, अजूनही फ्रीड आहे. उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल फ्रीड आहे आणि तो कंपल्सरी आहे.
आणि इथे आपण पाहता वाईट 52 रन 52 पोहोचला आहे त्या ठिकाणी ओवळे संघ. आजच्या रात्रीमधला उच्चांक गाठला आहे मैदानाच्या आतमध्ये अजनबी ओवळे संघाने. नेक्स्ट बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पहिला बॉल चालला शॉर्ट फाईन लेगला. चला रोहितला धावावं लागेल आता खरंतर. आणखीन एक सिंगल आणि लेग बायच्या स्वरूपात थकलाय तो. आणि या दरम्यान हिरामनजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल आपण या मुख्य अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेनिमित्ताने आम्ही करत आहोत. शेवटचा बॉल आणि मनोज दापोलकर हा खेळाडू स्ट्रॅकिंग एंडला आहे. टार्गेट सेट करणारा हा बॉल असेल. एखादा मोठा फटका आला तर कॉन्फिडन्स लेवल हा तुम्हाला प्रचंड वाढताना पाहायला मिळेल सेकंड इनिंगमध्ये ओळे संघाचा. आणि जर का इथे डॉट बॉल विकेट मिळाला तर मात्र कमबॅक पाहायला मिळेल तुम्हाला खोपटे संघाकडून. जरी मरी खोपटे संघ फुल टॉस आहे. बॉल 20 सेपमध्ये फटका फसला आहे. लोअर फुल टॉसला ताकद कमी पडली आणि लॉंग ऑफमध्ये झेल टिपला खेळाडू बाजूला मनोज. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धावा धाव फलकावरती लागल्या त्या ठिकाणी 6 गडी बाद 53 धावा. 54चं टार्गेट आहे. पुढच्या सत्रामध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल आमचे अर्णव ठाकूर फंड्याबाय चलो आई है त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. जबरदस्त समालोचन त्यांचं आम्ही ऐकलं आणि त्यांना आपण देऊया शुभेच्छा. आपण लगेच अतिथी सन्मानाकडे वळणार आहोत. सर्वप्रथम टॉससाठी कॅप्टन मंगेश स्पोर्ट्स खारकोपर आणि एका बाजूने प्रतीक 11 सुरुंगपाडा. पहिलं षटक समाप्त होण्या अगोदर दोन्ही कॅप्टन टॉससाठी आपण सुरुंगपाडा टीमचा कॅप्टन आलाय खारकोपर संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी या. तर अतिथी सन्मानाकडे आपण वळतोय. सर्वप्रथम इथे सन्मान केला जाईल या ठिकाणी नवी मुंबई पालखीचे अध्यक्ष आदरणीय शैलेश दादा भोईर यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. ज्ञानेश्वर घर काकांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्त्या सन्मान केला जाईल. शैलेश दादा भोईर खूप चांगलं व्यवस्थापन मॅनेजमेंट भरपूर त्यांचं चांगलं राहिलं अशा एकविराचे निश्चिम भक्त शैलेश दादा भोईर यांचा आपण इथे सन्मान करूया. कारण एखादा इव्हेंट तुम्हाला जर सक्सेस करायचा असेल तर व्यवस्थापन म्हणजे नियोजन फार महत्त्वाचं आहे. आणि अप्रतिम नियोजन ज्या पालखी सोहळ्याचं राहिलं आहे त्या पालखी सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय शैलेश दादा भोईर आपल्या हक्काचा माणूस आपला खरंतर अग्री माणूस आपला समाजाचा माणूस शैलेश दादा नवी मुंबई यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना विनंती असेल आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. मित्र हो एकदा जोरदार टाळ्या होत्या अनेक तरुणांना एकत्र घेऊन आज आपण पाहिलं आई एकविराची दरवर्षी सातत्याने पालखी अगदी थाटामाटात आनंदात संपन्न करणारे त्या पालखीच्या अध्यक्ष शैलेश दादा भोईर यांचा हा सन्मान. मायेचे उबदार शॉल सौंदर्याचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण भेट सन्मानचिन्ह देऊन त्यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. शैलेश दादा असंच कार्य आपल्या माध्यमातून होत राहावं हीच आम्ही आई एकविरा चरणी प्रार्थना करू. आणि पुढचा सन्मान असेल या ठिकाणी असाद पिट्टू आमचे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय ज्ञानेश्वर घरत काकांचे कट्टर समर्थक भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आपटा ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य असादभाई पिट्टो यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. दमदार असे एकत्र व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी घेत आहोत. पुढचा सन्मान असेल पालखीचे स्वयंसेवक आदरणीय योगेश दादा पाटील यांना विनंती असेल आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. पालखी प्रमुख आमचे बंटीदादा म्हात्रे चला आपण या. बंटीदादा आपण या प्लीज सन्मान स्वीकार आपला. बंटीदादा योगेश दादा पाटील सर्वप्रथम बंटीदादांचा आपण सन्मान करतो. तेजस यांच्या शुभ हस्ते बंटीदादांचा आम्ही सन्मान घेत आहोत. बंटीदादा म्हात्रे यांचा सन्मान पालखी प्रमुख त्यांचा सन्मान केला जाईल. खरंतर तेजस यांच्या शुभ असते. तुषार हे आपले मित्र या पालखीचे सचिव होते ते आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच मी ईश्वर चरणी आणि आई आई एकविराच्या चरणी प्रार्थना करेल. तर इथे बंटी म्हात्रे यांचा सन्मान. पुढचा सन्मान असेल स्वयंसेवक योगेशजी पाटील यांचा सन्मान इथे आम्ही घेत आहोत. चला सामना सुरू करा. आपण टॉसकडे लगेच वळणार आहोत. सर्वप्रथम सन्मान आपण घेऊया. पुढचा सन्मान असेल हेरम म्हात्रे स्वयंसेवक यांचा इथे सन्मान केला जाईल. पालखीचे स्वयंसेवक त्यांचा इथे सन्मान. जबाबदारी त्यांच्याकडे असते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने जबाबदारी हाताळणारे पेलणारे आमचे हे स्वयंसेवक त्यांचा सन्मान. शैलेशदादा भोईर यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची प्रचंड मेहनत असते त्यांचा हा सन्मान. विकी कोळी स्वयंसेवक यांचा आम्ही इथे सन्मान घेणार आहोत. विकी कोळी आणि त्यानंतर हर्षद कोळी यांचा इथे सन्मान केला जाईल. चला विकी कोळी आणि हर्षद कोळी यांचा इथे सन्मान होतोय.
विक्की कोळी आणि हर्षद कोळी, जरा सामना सुरू करा आपण. पुढचा सन्मान असेल आकाश पाटील सुरुंगपाड्याचे, आमचे भाजपचे खरं तर शिलेदार युवा नेतृत्व आकाश पाटील सुरुंगपाडा, त्यांचा इथे सन्मान केला जाईल. त्यांना विनंती राहील आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. पुढचा सन्मान असेल हिरामण पाटील आकाशदा पाटील यांचा सन्मान आपण घेऊया, कॅप्टन देखील आहेत. आणि त्यानंतर हिरामणदादा पाटील यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. टॉस करायचा आपल्याला आणि टॉससाठी मी शैलेशदांना विनंती करतो, आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभाशी टॉस केला जाईल. चौथा सामना प्रतीक इलेव्हन सुरुंगपाडा विपक्ष मंगेश स्पोर्ट्स खारगोबर. चला विशाल या, पहिला एक सन्मान आपण घेऊया. मॅच सुरू झाली आणि कॉमेंटरी बॉक्समध्ये तुम्हाला आवाज ऐका मिळेल अर्णव ठाकूर आमचे मित्र समालोचक. तर हिरामणदादा पाटील यांचा सन्मान होता टॉससाठी धोनी कॅप्टन. सामना 5 षटकांचा राहील विशाल, एक एक रिव्ह्यू तुम्हाला राहील. प्रत्येक स्पर्धे नियम आहेत, फक्त टाइम अलर्ट. चला शैलेशदादा आपण या टॉस बॉक्समध्ये, आपल्या शुभ असे टॉस केला जाईल. चला धोनी कॅप्टन या आपण. प्रतीक इलेव्हन सुरुंगपाडा आणि मंगेश स्पोर्ट्स खारगोबर. चला कॉल कोण करतोय? चला विशाल कॉल करतोय, छापा काटा शुद्ध मराठी बोला. काटा कॉल आणि छापा आलाय. टॉस जिंकलाय सुरुंगपाडा संघाने, मान्यवरांचा आभार. फक्त आम्हाला निर्णय सांगा तुमचा काय. आम्ही फिल्डिंग घेणार. बेस्ट ऑफ लक तुम्हाला, दादांकडून देखील शुभेच्छा असतील. मान्यवरांचा आभार. आपण अतिथी मंचामध्ये आसन असतो बा. महेंद्र पाटील यांना विनंती असेल आपण या मुख्य अतिथी मंचामध्ये, आपलंही स्वागत. आपल्या दोन सन्मान घ्यायचे आहेत अजून. ग्लोबल इन्स्टिट्यूट फायर अँड सेफ्टी पनवेलचे ओनर आर्सनल दळवी यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. आपट्याचे आमचे आर्सनल भाई दळवी यांचा इथे सन्मान आम्ही घेत आहोत. मॅच ऑन आहे. ग्लोबल इन्स्टिट्यूट फायर अँड सेफ्टीचे ओनर पनवेलचे आर्सनल दळवी यांचा इथे सन्मान केला जाईल. अध्यक्ष युवा सेना आपटा उमेरभाई मुल्ला आई आहे, त्यांचा सन्मान असेल. आणि आपण पुन्हा एकदा जाऊया कॉम बॉक्समध्ये, ऐकूया अर्णव यांना. धन्यवाद. धन्यवाद सर. तर बोलूयात आपण उत्तरार्धकडे. निश्चितच पहिल्या गडी बाद झाला चेतन, अगदी झेलबाद स्वरूपात बाद झाला. 54 धावांचं टार्गेट ठेवलं आपण, विचार केला अजनबी ओवळे संघानं. खरं तर आपण पाहिलं ज्यावेळेस नाणेफेकीचा कौल झाला आणि प्रमोद गरे त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही किती धावापर्यंत निश्चितच मजल माराल, तर त्यांचं निश्चित उत्तर सुद्धा तेवढंच होतं की आम्ही 50 ते 60 धावा काढण्याचा निश्चितच मनसुबा असेल. 54 धावा लागल्यात, तर पहिला गडीसुद्धा बाद झाला आहे. आपण विचार केला 54 धावाचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून उतरलेली चेतन आणि क्षितिज गोडबोली जोडी. चेतन मात्र परतलाय, षटकार खेचला त्याने, मात्र सातत्य तर राखलेले नाही. नवीन फलंदाज मयूर घरत, गोलंदाज गोंड ट्रॅकवरती विशाल असेल. तर पुढचा चेंडू विशालाचा, मयूर घरत स्टॅकेंडवरती. हा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, खोलवर टप्प्याचा चेंडू, कोणतेही उत्तर नव्हतं. मात्र मयूर घरत त्याच्याकडं निर्धारासोबत चेंडू फेकला जातोय. चांगली कमबॅक पाहायला मिळतंय मागच्या चेंडूवरती विकेट. पुढचा चेंडू अगदी चांगल्या रीतीने फेकला जातोय. निश्चितच खोपटे संघाच्या कुठल्याही खेळाडूने जर षटकार हॅट्रिक लगावली ना, तर कुणाल पाटील, राहुल पाटील, एवन जोडी ओपन चॅलेंज, तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज त्यांना देण्यात येईल. खरं तर या खेळाडूवरचं हे प्रेम असेल. पुढचा चेंडू फुलटॉसमध्ये, चेंडू चेंडू भिरकावलाय अगदी लॉंग ऑफ रिजनमध्ये, मात्र पकडला जाईल झेल आणि संपुष्टात आलाय मयूर घरत याचा खेळ. मयूर घरत बॅक टू द डगआउट. मात्र दर्शन ठाकूर आणि ऋतिक ठाकूर यांच्याकडून या स्पर्धेसाठी, या सामन्यासाठी आल्या शुभेच्छा.
तर मात्र नवीन फलंदाज मंथन इन ॲट नंबर 4 हा सुद्धा एक गुणवत्तावान खेळाडू अष्टपैलू खेळाडू म्हणजे ज्याची वर्णी आहे या संघामध्ये. ज्या ज्या वेळेस खोपटे संघ अडचणीत सापडला या फलंदाजाने मात्र आपल्या संघाला तारलंय. मात्र आज गरज असेल आणि गरजेनुसार तुम्हाला खेळ करावा लागणार आहे. क्षितिज अगदी दुसऱ्या एंडवरती उभा आहे. एका एंडवरती गडी बाद झाले. चेतन एक षटकार खेचला त्यांच्यावर, त्याच्यानंतर बाद झाला. मयूर घरत आला. मयूर घरत एक चेंडू डॉट स्वरूपाचा खेळला आणि पुढच्या चेंडूत एक चांगला फटका खेळला करा. मात्र त्याने फिल्डर शोधला आणि मात्र बाद झाला. नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. विद्याधर हा सुद्धा एक जबरदस्त गोलंदाज. अगदी भन्नाट वेगाने चेंडू टाकण्याची क्षमता आहे गोलंदाजाकडे. दोन्ही बाजूने चेंडू बोलण्याची निश्चितच किमी आहे आणि ती तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्रॅकमध्ये फलंदाज क्षितिज. पहिला चेंडू. हा चेंडू, चेंडू पडला गोळीच्या वेगात, निघून गेला मात्र अवे फ्रॉम बॉडी. पंच आमच्याकडे बोलले, दंडित केले गोलंदाज विद्याधर याला. अव्वांत स्वरूपाच्या धाब्याची मात्र नोंद झाली आहे आणि एक धाबीने संघ आता मात्र जाऊन पोचतोय एक षटकाच्या समाप्तीनंतर. आठच्या घरात दोन गडी बाद, आठ खरं तर दोन गडी बाद केलेत अद्यापि. आणि ही जमेची बाजू असेल अजनबी ओवळे संघासाठी. हा चेंडू फिरकावलाय अगदी लॉंग लेग रिझर मध्ये. वन बॉल ओव्हर द रॉप चौकार. त्या दरम्यान नवी मुंबईच्या मानाच्या पालखीचे सर्वे सर्व अध्यक्ष आदरणीय सन्माने शैलेश दादा भोईर हे मात्र विलेत वेलगुड आमच्या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. ते मात्र या कार्यक्रमातून निरोप घेताना दिसत आहेत. तर धन्यवाद साहेब, आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने मी आपला ऋणी असणार आहे. बोलूया सामन्यामध्ये काय घडते बघा. पहिला चेंडू अवांत स्वरूपाचा विद्याधर याचा, पुढच्या चेंडू चौकार. नेक्स्ट चेंडू असेल दडपण असेल गोलंदाज याच्यावरती. हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावलाय अगदी कारपटल्या गुदगुल्या करत चेंडू जाते वाईडेस्ट लॉंग ऑफ रिजन मध्ये. चेंडू पकडला जाईल, फेकला जाईल, तोपर्यंत मिळते एक धाव. एक धावीने स्ट्राईक रोटेट झाली. आमचे स्कोरर मित्र सॅम पाटील हे मात्र सांगतात धावा धावपळकती लागली आहेत. दोन गडी बाद 13-54 धावांचं टार्गेट आणि या धावांचा पाठला करताना निश्चितच चांगली सुरुवात दिली आहे. मात्र दोन गडी सुद्धा बाद झाले आहेत. खरं तर अपेक्षा होती आपण पाहिलं असं चेतन याच्याकडून, मयूर याच्याकडून. मयूर निश्चित आपण पाहिलं असेल भातान टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीजचे रेफ्रिजरेटर मात्र ज्या खेळाडूचे नावे आहे तो खेळाडू तुम्हाला या संघामधून पाहायला मिळेल. हा चेंडू पुन्हा एकदा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. पायाची बोट चेचू करणार चेंडू पाहिला, डायरेक्ट हिट झाली असती. मंतर मात्र अडचणीत सापडला असता मात्र सुरक्षित आपल्या घरामध्ये. एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही. एक धावीने संघ आता मात्र जाऊन पोचतोय 14-च्या घरात. षटकार हॅट्रिकसाठी कुणाल पाटील, राहुल पाटील ओपन चॅलेंज अगदी इव्हन जोडी. ही मात्र कुबेर देवता या खोपटे संघाच्या खेळावरती प्रचंड प्रसन्न झाली आहे. तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. मात्र क्षितिज बघा अगदी ज आपण पाहिलं असेल प्रवाहाच्या विरुद्ध ज्या खेळीसाठी ओळखला जात नाही तो खेळ मात्र इथे करताना दिसतोय. माहिती आहे की दोन गडी लवकर बाद झाले आहेत, आपल्याला खेळ सावरावा लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये डीप मध्ये चेंडू उचललाय आणि फेकलाय, तोपर्यंत मिळाली पुन्हा एकदा एक धाव. एक धावने संघ जाऊन पोचते 15-च्या घरात. 15 लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 1.4 ओव्हर्स. अद्याप 2 चेंडूचा वाजवी खेळ शिल्लक. सुरुवात खराब झाली होती विद्याधर याच्या षटकाची. पहिला चेंडू अवंत स्वरूपाचा, दुसऱ्या चेंडू चौकार आणि त्याच्या अंदर काय जबरदस्त कमबॅक केली या गोलंदाजानं. हा चेंडू फिरकावलाय जबरदस्त फटका, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, येतो हा दर्जेदार षटकार. ऑपरेटर या दरम्यान आमच्या या स्पर्धेसाठी आदरणीय सन्माननीय हिरामन पाटील साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाची धनराशी जमा झालेली आहे. तर आयोजक त्यांचे ऋणी असतील, धन्यवाद. खर्चिक ठरला विद्याधर आपण पाहिलं असेल. शेवटचं अंतिम चेंडू शिल्लक, दुसरं षटक मार्ग असतं. हा चेंडू निश्चित चेंडूला हेरलं, निश्चित पाहिलं की चेंडू पुन्हा एकदा अगदी अवांत स्वरूपाचा फेकला जातोय. पंचांनी दंडित केलंय पुन्हा एकदा विद्याधर या गोलंदाजाला. एक धावणे संघ आता मात्र पुन्हा एकदा मुसंडी मारतोय जाऊन पोचतोय 22-च्या घरात. शेवटचा अंतिम चेंडू पुन्हा एकदा नव्याने फेकावा लागणार आहे.
चांगली कमबॅक केली असं वाटत होतं, मात्र पुन्हा एकदा खर्चिक ठरलाय हा गोलंदाज. हा चेंडू बॅटची कट घेतली, चेंडू जाईल अगदी लॉंग स्टॉप रिजन मध्ये, दंडन दंडन करत येतोय हा दर्जेदार चौकार. धावा खर्च केल्या, दोन गडी बाद केले, मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला विद्याधर. अगदी 19 धावा लुटवल्या गेल्यात या गोलंदाजाच्या माध्यमातून. आता मात्र तिसरं षटक, तिसरं गोलंदाज वापरला जाईल सतीश. समीकरण असेल 18 चेंडू आणि 28 धावांची अद्याप आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 1926 धावा लागल्या धावलकावरती, 18 चेंडू 28 धावा म्हणजे अद्याप अर्धा पल्ला तुम्ही गाठलाय खोपटे संघ, अर्धा पल्ला तुम्हाला गाठायचा आहे आणि या धावा निश्चितच जमा करण्यास तुम्हाला संघर्ष करावा लागेल. कारण निश्चितच सहजरित्या हार मानेल तो मग निश्चितच अजनबी ओवळे संघ कसा असेल. संघर्षासाठी ओळखला जाणारा संघ तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. थोडेसं टीम मिटिंग, प्रमोद गरत थोडंसं निश्चित कान मंत्रण देताना दिसत आहेत आणि खरं तर गरज आहे शॉर्ट टीम मिटिंगची, कारण आपला दुसरा गोलंदाज विद्यार्थी खर्चिक ठरलाय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या खऱ्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा तब्बल लुटवल्या गेल्यात. तर सतीश बॉलिंग ट्रॅकवरती अगदी 5 ते 6 पावलांचा रनअप पंचांच्या डाव्या बाजूनं. हा चेंडू, चेंडू पडला, थोडासा उसली घेतला, मात्र निश्चितच चेंडूने काटासुद्धा बदललाय. अवांत स्वरूपात चेंडू पाहायला मिळतोय. दंडित केले पुन्हा एकदा गोलंदाज सतीश याला. एक धावणी संघ आता मात्र जाऊन पोहोचतोय 27 घरात. 27 धावांची अद्याप आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. हा चेंडू बोटा फिरवली, मात्र निश्चित चेंडू भिरकावून दिलाय. पुन्हा एकदा डीप लॉंग ऑन सी मार्शा बाहेर येतो या षटकातील पहिला षटकार. तर मात्र ओवळे संघाचे एखाद्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक मिळवली ना तर तुषार 11 केजीएससी संघाकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज लावण्यात आलंय. खरं तर खेळाडूंचं निश्चितच पाठबल, अगदी मनोबल वाढवण्याचं काम मात्र केलं जातं या आता. मात्र थोडासा विचार करण्यास भाग पडलाय सतीश याला. पुढचा चेंडू असेल क्षितिज. हा चेंडू, चेंडू पडला निश्चितच. हा चेंडू मात्र पुन्हा खेळपट्टीच्या बाहेर फेकला जातोय. 900 रुपयाचा चेंडू पाहायला मिळतोय आणि या चेंडूवरती असणार आहे फ्रेट. बोनस रुपयाचा चेंडू पाहायला मिळतोय. खरं तर या चुका तुम्ही करू शकत नाहीये, धावा तेवढ्या नाहीये धावपलकावरती. हा चेंडू यावेळेस मात्र पडला. पुन्हा एकदा अपवांत स्वरूपात चेंडू दंडित केले गोलंदाज सतीश याला. आता थ्री इट ऑन असणार आहे, कारण पहिला चेंडू नो, दुसरा चेंडू अभांतर स्वरूप म्हणजे वाईट स्वरूपाचा फेकलाय क्षितिज. एका चेंडूमध्ये तब्बल 9 धावा त्या खर्च केल्या सतेश याने. हा चेंडू फिरकावलाय मिड विकेट सी मारेच्या बाहेर येतो हा आणखी एक दर्जेदार षटकार. तर उशीर आलेल्या प्रेक्षक वर्गाला सांगू इच्छितो, विद्यमान सामना मैदानामध्ये अजनबी ओवळे विपक्ष जरीमरी खोपटे झोन संघादरम्यान चालू आहे. क्षितिजचा आपण विचार केला, तब्बल 19 धावांवरती नाबाद केला, त्यात 2 षटकार 1 चौकार अशी मात्र जबरदस्त घनगती खेळी तुम्हाला पाहायला मिळते या खेळाडूच्या माध्यमातून. आणि या फटक्यांसाठी ओळखला जातोय. ज्यावेळेस चेतन बाद झाला, मयूर बाद झाला, त्यावेळेस कुठेतरी असं वाटत होतं की शांत खेळ चालू आहे मैदानामध्ये, मात्र शांत खेळ करेल तर मग तो क्षितिज कसला. पुढच्या चेंडू होते लगावले 2 षटकार आणि दाखवून दिलं. तर मात्र गडी बाद झाले तर मात्र कोणत्याही प्रकारचं दडपण नाही आहे माझ्यावरती. आता मात्र जर 1 षटकार लगावला तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज क्षितिज मात्र यांच्या मात्र खिशामध्ये जाईल. मात्र तो कारनामा केला जाईल का, अगदी आपण पाहिलं असेल कालच्या आणि आजच्या 2 रात्रीमध्ये 2 मेडंग षटक फेकण्याचा बहुमान मात्र 4 गोलंदाजांना अवे गेलाय.
पहिली षटकार हॅट्रिक लगावली जाईल का? क्षितिज पुन्हा एकदा तयार. हा चेंडू काय जबरदस्त चेंडू हाताला गेलाय, चेंडू पडला निश्चितच अगदी ऑफ कटर पद्धत चेंडू पाहायला मिळाला आहे सतीशच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू झाली आहे सांगता. या षटकातील अद्याप चेंडू शिल्लक असतील, तीन चेंडूचा वाजवी केला असेल शिल्लक. खूपसा मागडा ठरलाय दुसरं षटक हातलं विद्याधरेने, 19 धावा खर्च केला या षटकामध्ये. आपण विचार केला सतीश सुद्धा तेवढाच मागडा ठरताना दिसतोय. आ चेंडू पुन्हा एकदा भिरकावलाय, स्टँड अँड डिलिव्हर, डिस्पॅच केलाय चेंडू, जाईल लॉंग ऑन सीमारेषा बाहेर, येतोय आणखी एक बिग हिट षटकार. धावपलकावरती मागच्या चेंडूवरती षटकार आला असता 1000 रुपयाचा कॅश प्राइज जिंकला असता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सतीशचा. हा चेंडू पुन्हा एकदा षटकावर रिझन मध्ये चेंडू पकडला जाईल झेल आणि मात्र संपुष्टात आलाय क्षितिजाचा खेळ. त्या प्रकारची झंझावती खेळी केली ना तर दुसऱ्या बाजूला राज अगदी प्रमुख श्री रामचंद्रन सारखा एकदम शांत सरळ स्वभाव आणि तो खेळ तुम्हाला पाहायला मिळतो मैदानामध्ये. अद्याप 7 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. जवळजवळ सामना खुला करून टाकलाय, स्पष्ट करून टाकले चित्र या सामन्याचे क्षितिजानं. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. ओवळे संघ आपण पाहिला असेल मागच्या स्पर्धेमध्ये या मैदानावरती खेळला होता. हा चेंडू पॅडवरती आदललाय, पंचांकडे निषेध अशा बंदाने पाहिलं जातंय, मात्र लेग बाय स्वरूपात मिळते ही एक धाव शेवटच्या चेंडूवरती. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावांच्या उत्तर दखल. कोपटे संघाची धाव संख्या लागली आहे धावपलकडे 3 गडी बाद 48. तोपर्यंत देऊया संधी डीजे ऑपरेटरला. गोंडीच्या ट्रॅक वरती असेल. धन्यवाद आदर्श. हॅलो आदेश मुंगाजी. धन्यवाद असत आणि त्यानंतर अगदी कमी वयाने निश्चितच असला तरी मात्र निश्चित स्वप्ने मोठे आहेत, कर्तृत्व मोठं आहे आणि त्याच्यामुळे मात्र या मोठ्या संघामध्ये वर्णी लागली आहे. हॅलो धन्यवाद. हा चेंडू भिरकावलाय मिड विकेट सी मारेच्या बाहेर, राजाच्या बॅट मधला येतोय हा मात्र सामन्याची चित्र स्पष्ट करणारा अजून एक बिग हिट षटकार. दोन्ही संघांना विनंती असेल, अजनबी ओवळे संघ असेल किंवा खुपटे संघ, राज क्षितिज आणि कंपनी, खरं तर आज